नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर ज्या विषयावर मी बोलत नाही म्हणजे नशामुक्ती, या विषयावर आज तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन आली आहे. कारण फारच साऱ्या माझ्या मैत्रिणींना हे प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला कुणाचे मुलं पीत आहेत, कुणाचे मिस्टर पीत आहेत, कुणाचे भाऊ पीत आहेत, त्याच्यामुळं बरेच सारे तुम्हाला असे प्रॉब्लेम आहेत. तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला उपाय घेऊन आली आहे की तुमचा नवरा, तुमचा मुलगा, तुमची भाऊ, घरातले जे कोणी जेंट्स लोक हे नशा करत असतील त्यांच्यासाठी हा उपाय मी घेऊन आली आहे. तर शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे की तुम्हाला माहिती आहे मी आत्ता शिवपुराण वाचत आहे त्याच्यामुळं त्याच्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहे. तर एक प्रयत्न किंवा एक महादेवावरचा विश्वास किंवा युनिव्हर्सचा विश्वास ज्यांच्यावर असेल त्यांनी हा प्रयोग आपल्या मुलासाठी, आपल्या पतीसाठी करून बघायला काही हरकत नाही. कोणीही कोणत्याही नात्यात कोणासाठी पण हा उपाय करू शकतो. तुमचं कायम असतं ना ह्याच्यासाठी आम्ही करू का त्याच्यासाठी. तर ज्यांचे मिस्टर पीत असतील त्यांनी, त्यांच्या आयांनी, त्यांच्या बहिणींनी, त्यांच्या मुलींनी कुणीही हे व्रत केलं तरीही चांगला चालणार आहे. तर शिवपुराणानुसार 32 पौर्णिमेचं व्रत दिलेलं आहे. महादेवांनी 32 पौर्णिमेचं व्रत दिलं आहे. हे जर 32 पौर्णिमेचं व्रत आपण मनोभावे केलं तर 32 पौर्णिमांमध्ये म्हणजे पहिल्याच 4-5 पौर्णिमांमध्ये व्यसनी माणूस हा मार्गावर येऊ लागतो, कुसंगतीतनं बाजूला येतो किंवा त्याचं पिण्याचं प्रमाण कमी 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 होऊन 32 पौर्णिमेपर्यंत तो व्यसनमुक्त होऊ शकतो असं शिवपुराण सांगतं. तो उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुणावरही तो कर, जो जी व्यक्ती हा उपाय करणार आहे म्हणजे तुमचा मिस्टर पित असेल तर बायको करत असेल, आई करत असेल, कुणीही पौर्णिमेचा उपास धरणं गरजेचं आहे. आता या विषयामध्ये जे वार्धक्यामध्ये आहेत, ज्यांच्या आजारी आहे, ज्या आयांना हे व्रत जमत नाही आहे, त्यांनी या नादी लागू नका. जिथं आहे गरज उपासाची तिथं उपासच केला पाहिजे. त्यामुळं पौर्णिमेचं बिनमिठाचं व्रत 32 पौर्णिमा करायचं आहे व्यवस्थित. आता एक आता अमावस्या येणार, ह्याच्यानंतर पौर्णिमा येणार, त्या पौर्णिमेपासून तुम्हाला हे व्रत करायला सुरुवात करायची आहे की ज्यांना वाटतं आपल्या घरातले पुरुष नशामुक्त व्हावेत त्यांनी. तर तुम्ही पहिल्यांदा 32 पौर्णिमेचं पहिल्या पौर्णिमेला सांगा देवाला, महादेवाला, चंद्राला सांगा, चंद्राची उपासना आहे की सांगा महादेवांना की बाबा आमच्या ह्याच्यातनं असं असं या 32 पौर्णिमेचं व्रत मी करत आहे, याच्यामुळं माझ्या भावाची दारू सुटू दे, नवऱ्याची दारू सुटू दे, मुलाची दारू सुटू दे, तो व्यसनमुक्त होऊन व्यवस्थित जीवन जगू दे, मला आशीर्वाद दे, मी तुझं 32 पौर्णिमेचं व्रत व्यवस्थित पार पाडते, असं तुम्ही त्यांना मनोबर प्रार्थना करा. त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही बिनमिठाचा उपास करा, गोड खाऊन उपास करा. उपासाच्या आपल्याकडे चालणारे कोणतेही गोड पदार्थ खाल्ले तरीही चालेल. पौर्णिमेच्या रात्री चंद्र येईपर्यंत हा उपास आपल्याला धरायचा आहे. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र येईल त्याच्या आधी आपण खीर बनवायची आहे. ती खीर तुम्ही कशाची करू शकता किंवा तुम्ही साधं मसाला दूधसुद्धा करू शकता. खीरच पाहिजे असंही नाही, तुम्ही साबुदाण्याची खीर करू शकता, शेवाईची खीर करू शकता, तर रव्याची खीर करू शकता किंवा मसाला दूध करू शकता किंवा बासुंदी करू शकता. दुधाचा कोणताही पातळ असणारा पदार्थ तुम्ही करू शकता, तो पदार्थ करायचा. त्याच्यानंतर तुम्ही चंद्राला व्यवस्थित पाणी घालायचं, जसं आपण कोजागिरीला घातलं तसं त्याला ओवाळायचं, त्याला हळद कुंकू पाण्यातच घालून त्याला ते अर्ध द्यायचं. ते झाल्यानंतर तुम्ही जी खीर केली आहे किंवा जे काही तुम्ही दूध केलं आहे ते चंद्राच्या प्रकाशात त्याला झाकण घालून म्हणजे चाळणी त्याच्यावर झाकण ठेवायची की बाकी काही किडामुंगी न जाता त्याच्यामध्ये चंद्राचा प्रकाश केला पाहिजे. अशी अख्खी पौर्णिमेची रात्र तो प्रसाद आपल्याला तिथं ठेवायचा आहे. आता तुमच्या नेहमीच्या ज्या कमेंट्स असतील, आमच्याकडं चंद्राचा प्रकाश नाही, आमच्याकडं हे नाही, त्यांनी या नादी लागू नका कारण चंद्राचा प्रकाश हा महत्त्वाचा आहे. तर मग चंद्राच्या प्रकाशात ती खीर ठेवा आणि त्याच्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीला ती खीर खायला घाला व्यवस्थित. त्याला सांगून घाला, न सांगता घाला, तुमची इच्छा. ती व्यक्ती कशी आहे, तिला मनापासून व्यसनमुक्त व्हायचं असेल ती ती मनापासून खाईल. तुम्ही जबरदस्तीनं त्याच्यावर घालत असाल तर तुम्ही ते न उपाय त्यांना सांगू नका. असेच परस्पर करा आणि सकाळच्या वेळी ती खीर त्यांना कधीही सकाळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कधीही ती खीर किंवा तो गोड पदार्थ त्यांना खायला घाला. तुम्हाला जर अगदी अशक्य असेल, ती व्यक्ती गोड पदार्थ खात नसेल, तरुण म्हणून मी सांगितलं आहे तुम्हाला की गोड दूध किंवा मसाला दूधसुद्धा तुम्ही साधं दूध साखर
सुद्धा तुम्ही ठेवू शकता। ते दूध साखर तुम्ही त्यांच्या सकाळच्या चहामध्ये घाला आणि तसा तुम्ही त्या 32 पौर्णिमा करा। 32 पौर्णिमेच्या आत माणूस व्यसनमुक्त होतं असं शिवपुराणात सांगितलं आहे आणि माझाही त्यावर विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही जेवढे दिवस मागत होता की ताई ह्याच्यासाठी सांग ह्याच्यासाठी सांग, तर ह्याच्यासाठी एवढा अभ्यास करून मी तुमच्यासाठी पॉवरफुल उपाय घेऊन आलेली आहे। तर 32 पौर्णिमा अगदी चाणाक्षपणे व्यवस्थित हे व्रत करा। आता लेडीज तुम्ही हे व्रत करत असताना जिथं तुमची अडचण येईल त्यावेळची पौर्णिमा सोडून द्यायची, पुढं धरायची, पण अशा 32 पौर्णिमा झाल्या पाहिजेत। मध्ये आधे हे व्रत सोडायचं नाही, नाही तर सुटलेलं व्यसन परत लागू शकतं। 4-5 पौर्णिमांमध्येच हे व्यसन फार कमी येणार आहे किंवा ज्यांना थोड्या प्रमाणात आहे त्यांचं पूर्ण व्यसन सुटणार आहे, हा माझा शब्द आहे, तुम्हाला गॅरंटी आहे मला 1000% या उपायाची, म्हणून मी तुमच्यापाशी घेऊन आले। नाही तर दारू हा विषय माझा नाही, मी या विषयावर बोलत नाही। तर तुम्ही हे करू शकता, अडचण आली सोडून द्या, सुतक आलं सोडून द्या, पुढं करा, पण विचारपूर्वक करा। करायला लागला तर उपास केलाच पाहिजे आणि ज्यांना उपास सहन होणार नसेल बिनमिठाचा त्यांनी करू नका। कुणीही कुणासाठी हे व्रत केलं तरी चालेल। आपल्या घरातल्या पुरुषांचं ज्यांना ज्यांना व्यसन सोडवायचं आहे त्यांनी हा उपाय नक्की करा आणि नशेतून आपल्या माणसांना मुक्त करा आणि व्यवस्थित चांगला संसार करा। तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की सांगा। परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन विषयाबरोबर। तोवर टाटा, बाय बाय।